सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड मंगळवारी घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या निर्णयामुळे कार्यकर्ते भावूक झाले तर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शरद पवारांचा राजीनामा धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला. 1967 सालापासून सुरू झालेल्या राजकीय प्रवासात आपल्याला जनतेनं नेहमी विजयी केल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. याचवेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. गेल्या 24 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात चांगलाच विस्तार झाला. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दरम्यान शरद पवारांनी केलेली घोषणा कुणालाच अपेक्षित नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनाही शरद पवारांच्या निर्णयाचा धक्का बसलाय. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वाभाविकच कार्यकर्त्यांनी त्याला तीव्र विरोध केला. यावेळी कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेही भावूक झाले. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडू नये यासाठी अनेक आमदारांनी स्टेजवर धाव घेतली. धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांनी पवारांच्या पायाजवळ बसकर मांडली आणि निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली. स्टेजवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर अजित पवारांनी माईकचा ताबा घेतला. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी बोलताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही अश्रू अनावर झाले होते. त्यांनी असा निर्णय घेणं आम्हाला कुणालाही आणि देशातल्या कुठल्याही माणसांना मान्य होणार नाही. जी लढायची लढायची ती सकाळी मला सांगितलं गेलो, काही काळजी नसते. आता साहेब एवढ्या अडचणी समोर असताना कोणाकडे जायचं? पवारांनी अध्यक्षपदाची निवृत्ती मागे घ्यावी अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते करत होते. पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत असं नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. शरद पवार लोकशाहीमध्ये जनतेचं ऐकत असतात. पवार स्वतः म्हणाले होते भाकरी फिरवायची असते असंही अजित पवारांनी म्हटलंय. शरद पवारांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मनधरणी केली. मात्र याचवेळी अजित पवारांनी वेगळा सूर लावलाय. वयाचा विचार करून पवारांनी हा निर्णय घेतल्याचं सांगत पवार हा निर्णय मागे घेणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. नवा अध्यक्ष झाला तर काय चुकलं, काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात असं अजित पवारांनी म्हटलंय. नव्या अध्यक्षांच्या पाठीशी उभं राहू असं अजितदादांनी यावेळी म्हटलंय. आम्ही भावनिक आहे आणि साहेब आता असं झालंय आणि तुमच्या बरोबर बघून काय सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच काम केलेलं आहे. परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या दिखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झालं तर तुम्हाला का नको रे? अजित पवार यांच्या भाषणानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यावर ठाम होते. समजूत काढूनही कार्यकर्ते कुणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं, त्यामुळे पक्षातील प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र शरद पवारांनी स्वतः पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केल्यानं पवारांनी केवळ भाकरी नाही तर तवाब फिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी हा निर्णय अतिशय धक्कादायक असा होता. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची गरज व्यक्त केली होती. या निर्णयाला विलंब नको असं पवार यावेळी म्हणाले. याचा अर्थ आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना उलगडलाय. लोकांना वाटलं भाकरी फिरवायची म्हणजे इतर कुठल्या तरी भाकरी फिरवायच्या अशा पद्धतीनं लोकांनी त्याच्यातनं अर्थ लोकांनी म्हणजे कार्यकर्त्यांनी भाकरी फिरवण्याची भाषा काही दिवसापूर्वी केली. पवारसाहेब तुम्हाला आम्ही सगळा अधिकार देतो. शरद पवार एखादं वक्तव्य करतात याचा अर्थ अनेक दिवसांनी उलगडतो असं म्हणतात. याची प्रचिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप आला. शरद पवार आता
काही निर्णय घेतील असं कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं, पण पवारांनी घेतलेला निर्णय अचानक झालेला नाही, त्याची रणनीती आधीच ठरली होती हेही स्पष्ट झालं. शरद पवार हे राजीनामा देणार आधीच ठरलं होतं अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. सोमवारी 1 मे रोजी ते निर्णय घेणार होते, पण वज्रमूळची सभा होती, मीडिया तेच चाललं असतं, त्यामुळे 2 तारीख ठरली, त्यामुळे हा निर्णय जाहीर केल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. कालच 1 मेला जाहीर करणार होते, पण 1 मेला काय ते वज्रमुठ्याची सभा होती, सगळं बाकीचं मीडिया तेच चाललं असतं, त्याच्यामुळे 2 तारीख ठरली आणि त्या पद्धतीनं साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला. काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्या देखत नवं नेतृत्व तयार झालं तर तुम्हाला का नको. उद्या नवीन अध्यक्ष झाल्यावर साहेब त्या अध्यक्षाला राजकारणातले बारकावे सांगतील असं अजित पवार म्हणाले. शरद पवारांचं कार्यकर्त्यांसाठी हे धक्कातंत्र असलं तरी पवार कुटुंबानं एकत्रितरित्या दूरदृष्टीचा विचार करून घेतलेला हा निर्णय दिसतोय. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार कट्टर राजकीय विरोधक असले तरी सुद्धा त्यांची मैत्री तितकीच खास होती. दोघांनी एकमेकांवर राजकीय टीका केली, मात्र मैत्रीचे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध दोघांनी जपले. त्यामुळे की काय शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, त्या ताज्या झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देताना राऊतांनी शरद पवारांची काय मानसिकता असेल हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. एक वेळ अशी आली, घाणेरडे आरोप, प्रत्यारोप, राजकारण याचा उभं घेऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केलंय. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत. अशा आशयाचं ट्विट संजय राऊतांनी केलं. तसंच भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते, मात्र तवाच फिरवला अशा आशयाचं दुसरं ट्विट राऊतांनी केलं. असे नेते निर्णय अनेकदा एका विशिष्ट परिस्थितीत घेतात. त्यामुळे पवारांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी ताज्या झाल्यात. तर बाळासाहेबांप्रमाणे शरद पवार अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार का हे पाहावं लागेल. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर आता राजकीय चर्चा सुरू झाल्यात. पवारांनी घेतलेला हा निर्णय आणि या निर्णयाचं टायमिंग यावरून सुद्धा तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसंच पवारांच्या निर्णयामागे नेमकं काय कारण असावं यामुळे अनेक जण भुसकळ्यातही पडलेत. शरद पवारांचं आजवरचं राजकारण कुणालाही कधीच कळलं नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले, त्यामुळे 2024 निवडणुका 8 ते 9 महिने बाकी असताना पवारांनी हा निर्णय घेतल्यानं अनेक जण बुळचकळ्यात पडलेत. शरद पवारांनी हा निर्णय एकट्यानं घेतला नसून पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांना विश्वासात घेऊन घेतलाय. पवारांनी हा निर्णय घेऊन अनेकांना बोल्ड केल्याची चर्चा आहे. ज्याला जे करायची इच्छा होती त्यांना पवारांनी ते करू दिलेलं नाहीये. कुणी आता पक्षविरोधी कृती केल्यास ती राजकीय आत्महत्या ठरेल या शंका नाही. त्यामुळे पवारांनी एका फटक्यात अनेकांना कात्रत चाळ घाट तर दाखवला नाही ना, अशी ही चर्चा सुरू झाली आहे. आता भाकरी फिरवली साहेब 2 दिवस अगोदर बोलले, त्याचा अर्थ कोणालाही समजला नाही, आम्हालाही समजलेला नव्हता. आता काही लक्षात येते की एखादा वेळा इशारा त्यांनी आजच्या घटनेसाठी केला. आता त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे अर्थ आणि परिणाम पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात दिसू लागतील. हेच पवारांच्या राजकारणाचं खरं धक्कातंत्र आहे. राज्यात शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी स्थापन झाली. 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता सुद्धा महाराष्ट्रात होती. पवारांच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये ते असताना शरद पवार म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल, अशी टीकाही विरोधकांनी केली होती. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. सत्ताधारी शिवसेना भाजप महाविकास आघाडी कशा प्रकारे सामना करणार हे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र पवारांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही असा दावा केला जातोय. या सगळ्या घडामोडीचा महाविकास आघाडीवरती काही परिणाम होणार असं आपल्याला वाटत असं नाही. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडीचा तसा तुम्ही संबंध जोडू नका. याचा एमव्हीवर कुठलाही फरक पडणार नाही, कारण महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचारधाराचं पुरोगामी विचाराचं आहे. शरद पवारांनी केवळ राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, त्यांनी राजकीय निवृत्ती घेतली नसल्याचं सांगत महाविकास आघाडीचे नेते आश्वस्त असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा
या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. जोपर्यंत पवार आपला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमधल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच धाव घेत पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केली. यावेळी पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे अनेक नेते कार्यकर्त्यांची समजूत घालत असले तरी कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या प्रांगणामध्ये या कार्यकर्त्याने ठिय्या मांडला. जोपर्यंत पवार आपला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत ठिय्या मागे घेणार नसल्याचं कार्यकर्त्याने म्हटलं. सगळ्यांच्या भावनांचा विचार करून आपण आपला निर्णय परत घ्यावा आणि आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहा. आमच्या युवकांसाठी त्यांनी प्रेरणा आणि ऊर्जा स्रोत आहे. त्यांनी घेतलेला निर्णय त्वरित निर्णय मागे घ्यावा. राज्याच्या विविध भागात पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद उमटले. राज्यातील अनेक भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती पवारांना केली. शरद पवार यांना कार्यकर्त्यांची नेहमी काळजी असते याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजावण्यासाठी ताई, दादा आणि साहेब सुद्धा धावले. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाय बी चव्हाण सेंटर बाहेर उपोषणाला बसले. या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा जेवण करून घ्यावं अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली. मात्र त्यानंतरही कार्यकर्त्यांनी आपला पवित्रा कायम ठेवला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवारही कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आले. यावेळी सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांचं थेट शरद पवारांशी फोनवरून बोलणं करून दिलं. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना जेवण करायला सांगितलं आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. तिथे आरामात बसा, सगळे चहा पाणी नाश्ता करा, तोपर्यंत आम्ही काहीतरी मार्ग काढून येतो. महाराष्ट्राचा बुलंदवा, अरे देशाचा बुलंदवा, देशाचा तरी. शरद पवारांच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचा सर्वात जास्त धक्का कार्यकर्त्यांना बसला. त्यातूनच आपल्या नेत्याने आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेवटपर्यंत भावनिक साकडं घालतायत. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांकडून आक्रोश केला जातोय. राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून पवारांच्या निर्णयाचा विरोध करण्यात येतोय. पवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवत राष्ट्रवादीत राजीनामा नाट्य सुद्धा सुरू झालं. शरद पवार यांच्या निर्णयानंतर राज्यभरातून कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत राजीनामे द्यायला सुरुवात केली. राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय. जिथं आमचा देव नाही तिथं आमचा नमस्कारही नाही असं भावनिक ट्विट जगताप यांनी केलं. राष्ट्रवादीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. तर बुलडाण्यात सिंदखेड राजा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष नाझीर काझी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला, बुलडाण्याच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. हे राजीनामे सत्र ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे. आता पवारांच्या सूचनेनंतर राज्यभरात सुरू झालेलं हे राजीनामा सत्र थांबणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेऊन मोठा धक्का दिला. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. आंदोलनं आणि राजीनाम्याच्या माध्यमातून पवारांच्या निर्णयाला विरोध करण्यात येतोय. शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला. अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरबाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पवारांसोबत सिल्व्हर ओकोर बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांना राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्यावेळी राजीनाम्यावर 2 ते 3 दिवसात फेरविचार करण्याची ग्वाही पवारांनी दिली. महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला, बुलडाण्याच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. हे राजीनामे सत्र ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे. तसंच राज्यभरात सुरू असलेली आंदोलनं थांबवावीत, वाय बी चव्हाण सेंटर बाहेरील आंदोलकांनी घरी जावं, तसंच राजीनामा सत्र थांबवण्यात यावं असं आवाहन पवारांनी कार्यकर्त्यांना केलंय. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण याचीही राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे.
अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षाच्या निवडीबद्दल निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी एक समिती गठीत केली. या समितीवर पक्षाचा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी सोपवली आहे. यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांची नावं आहेत. समिती निवडलेली असली तरी पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं अशी या नेत्यांची भूमिका आहे. त्या समिती तुमच्या मनातला योग्य तो निर्णय घेईल एवढीच खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देतो. कमिटी वगैरे काय आम्हाला काय हे मंजूर नाही. पवारांनी माघार घेतली नाही तर समितीला नवा अध्यक्ष निवडावा लागणार आहे. अशा वेळी अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पहिलं नाव आहे ते अजित पवार, त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय जयंत पाटील यांचंही. त्यामुळे यापैकी कुणाच्या नावावर समिती शिक्कामोर्तब करते हे पाहणं महत्वाचं आहे, कारण तोच असणार आहे राष्ट्रवादीचा नवा कारभारी आणि शरद पवारांचा उत्तराधिकारी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट पाहायला मिळत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर शरद पवार यांनी निशाणा साधलाय. शरद पवारांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतलाय. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी घरातूनच कारभार केल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार यांचाही सूर काही वेगळा नव्हता. उद्धव ठाकरे एक दोनदाच मंत्रालयात जायचे हे माझ्या काही पचनी पडत नव्हतं असं शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलताना असलेली सहजता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोलताना जाणवत नव्हती असंही शरद पवारांनी आत्मचरित्रात प्रकर्षानं मांडलं. डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती यामुळे भेटायला वेळ ठरवावी लागत होती. महाविकास आघाडी कोसळण्यापूर्वी निर्माण झालेला पेच आणि त्यांनी पहिल्या टप्प्यात माघार घेतली असं शरद पवार यांनी स्पष्ट लिहिलंय. एक प्रकारे लोक माझे सांगाती या आत्मचरित्रातून उद्धव ठाकरेंच्या अपयशाचा पाढाच शरद पवार यांनी वाचलाय. त्यामुळे दोन्ही पक्षातले संबंध दुरावल्याची शक्यता नाकारता येत नाही. पहाटेच्या शपथविधीवर पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकातून गौप्यस्फोट केलाय. आपल्यासाठी त्यावेळी हा एक मोठा धक्का होता असं पवार म्हणाले. तसंच दिशाभूल करून आमदारांना राजभवनावर नेण्यात आलं होतं असंही पवारांनी स्पष्ट केलंय. 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या झालेल्या पहाटेच्या शपथविधीवर आता खुद्द शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रातून प्रकाश टाकलाय. तो आपल्यासाठी मोठा धक्का असल्याचं पवारांनी आत्मचरित्रात सांगितलं. तसंच दिशाभूल करून आमदारांना राजभवनावर नेण्यात आलं होतं. माझ्या संमतीनं ते घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. महाविकास आघाडीचा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून टाकण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपनं खेळलेला तो रडीचा डाव होता. अजित पवारांनी उचललेलं पाऊल गैर असून त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही असं आपण उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं आत्मचरित्रात नमूद करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी हा गेल्या काही वर्षातला राज्याच्या राजकारणातला सर्वात नाट्यमय घडामोडींपैकी एक पैलू. राज्यातला सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना फडणवीस आणि अजित पवारांच्या त्या खेळीमुळे मवियाच्या स्थापनेला सुरुंग लागला. आता शरद पवारांनी स्वतः आत्मचरित्रातून भाष्य केलं असलं तरी सुद्धा अनेक बाबी अजूनही पडद्याआडच आहेत. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आज दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या घडामोडी. ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.